शासनाने अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल हे निकृष्ट दर्जाचे असून शासनाने लादलेला पोषण ट्रॅकर या सदोष ॲपमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मदतनीसांच्याही खूप अडचणी आहेत. इंग्रजी भाषेचे ज्ञान सर्वच कर्मचाऱ्यांना नाही, त्यामुळे हे ॲप मराठी भाषेतून असले तर अडचण येणार नाही अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे शासनाचे निकृष्ट दर्जाचे मोबाईल आज पारनेर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी एन बी कराळे यांच्याकडे प्रकल्पामध्ये जमा केले आहेत. तसेच प्रकल्प अधिकारी एन बी कराळे यांना सर्व पारनेरमधील कर्मचाऱ्यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी मोठ्याने घोषणाबाजी करत परिसर धनानून सोडला. यावेळी प्रतिक्रिया देताना काय म्हणाल्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षा नंदा पाचपुते, तालुकाध्यक्ष एस डी विश्वासराव व प्रकल्प अधिकारी एन बी कराळे यास बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी, पाहुयात. सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्या वतीने नंदा पाचपुते तुम्हाला अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत सांगत आहे. 27 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये मोबाईल वापसी आंदोलन चालू आहे. तर त्याच्यामध्ये सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील मोबाईल जमा केलेले आहेत. आज पारनेर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांचे मोबाईल माननीय प्रकल्प अधिकारी पारनेर कराळे साहेब यांना आम्ही सगळे सादर केलेले आहेत. आमचा अडचण अशी आहे की हे मोबाईल 2019 मिळाले आणि त्याची गॅरंटी वॉरंटी संपली. आता 2021 चालू आहे आणि ते सारखे मोबाईल बिघडत आहेत, ते हँग होत आहेत, त्याच्यामध्ये माहिती भरायला फार अडचण येते. आणि मग ते मोबाईल बिघडलेला ह्या महिलांना 3 ते 4 हजार रुपये खर्च येतो तो नीट करायला. जर हरवलास तर महिला आहेत, त्यांच्याकडून हरवणारच. घरात वस्तू जर ठेवली तर ती लवकर सापडत नाही. तसंच ही जर हरवला तर 11-11 हजार रुपये शासनाला भरावे लागलेले आहेत. तर ही अडचण आहे. आतामध्ये सध्या पगार सेविकांना पगार 8500 आहे. म्हणजे तुमचा पूर्ण पगार ह्या मोबाईलमध्ये घालायचा, त्याच्यापेक्षा जास्त घालावं लागतं घरातून. आणि मदतनीसला कमी आहेत पण सेविकांना त्याची भरपाई करावी लागते. याच्यामध्ये पोषण ट्रॅक आता मध्येच आलेला आहे, तर ते पोषण ट्रॅक इंग्रजीमधून आहे. आम्ही तळागाळात अंगणवाडी सेविका काम करत असताना 2000 सालापर्यंत बालवाडी सेविका होतो, आता अंगणवाडी सेविका आहे 2000 पासून. तर ह्या 7वी पास आहे, कुणी 8वी पास आहे, कुणी 10वी पास आहे, हे भरत असताना इंग्रजीतून ह्या महिलांना भरता येत नाही. आता मध्ये आम्हाला सांगितलं की अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही दुसऱ्याकडून भरून घ्या. भरून आम्ही घेतलं पण आम्हाला त्याच्यावर काही काम करता येत नाही, कारण त्या मुलाचं नावच जर वाचता येत नाही काही महिलांना, तर ते काम कसं करायचं. त्याच्यामध्ये मुलांची वजन उंची आहे, आहार दिलेला आहे, त्यांचं ग्रेडेशन आहे, तर परत माता बैठकी आहेत, ते अनेक कार्यक्रम त्याच्यामध्ये 10 व्याप आहेत. तर ते सगळे भरावं सेविकांना लागतात. तर हा चांगल्या प्रतीचा मोबाईल मिळावा. आणि त्याचं महाराष्ट्राची जर राज्यभाषा मराठी आहे तर महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमधूनच मोबाईल आम्हाला असावा ही आमची प्रमुख मागणी आहे. आता त्यांच्या लेवलला तशा अडचणी भरपूर येत आहेत आणि बऱ्यापैकी मोबाईलमध्ये पण अडचणी येत आहेत. आणि त्यांनी आज हे जे निवेदन दिलं आहे मोबाईल शासनाला परत करण्याचं, हे निवेदन मी वरिष्ठ पातळीवर पाठवण्याचा 100% प्रयत्न करीन आणि ते लवकरात लवकर शासन दरबारी त्यांचं म्हणणं पाठवलं जाईल. सगळ्या अंगणवाडी सेविकांनी मोबाईल जमा केलेत आणि आम्हाला चांगल्या प्रतीचे मोबाईल मिळावे. हे मोबाईल चांगल्या प्रतीचे नव्हते, आमचे त्याच्यात काम व्यवस्थित होत नव्हतं. आणि जो काही आम्हाला आता इंग्रजीची माहिती, आपली मातृभाषा मराठी आज सगळं सरकार म्हणतं आहे आणि अंगणवाडी सेविकेलाच का सक्ती इंग्रजी भाषेची, तरी अंगणवाडी सेविकांना सगळं मराठी द्यावं, कारण आम्ही जुन्या महिला आहोत. जुन्या महिलांना आम्हाला इंग्रजी काही येत नाही, नवीनांना येतं ना. जुन्या बऱ्याचशा 50% महिला जुन्या आहेत, त्यांना इंग्रजी भाषा येत नाही. तरी आमचं हे मराठीच ॲप व्हावं आणि सगळे मोबाईल आम्हाला चांगल्या प्रतीची मिळावे एवढी मी सरकारला विनंती करते. माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।